22 फेब्रुवारी एकोणीसशे सात रात्री दहा वाजण्याचा सुमार सांगलीतील एक रंगमंदिर प्रेक्षकांनी खचून भरले होते रंगमंचावर युधिष्ठिर आणि भीम यांच्यात संवाद चालला होता द्रौपदीवर वाईट नजर ठेवणाऱ्या आणि बळजबरीने तिला आपली बटकी बनवू पाहणाऱ्या उद्दाम कीचकाला मारून टाकण्याशिवाय गत्यंतर नाही असं भीम युधिष्ठिराला पटवून देण्याचा प्रयत्न करत होता परंतु सहिष्णुतेने किचकाचे मन वळवण्याचा प्रयत्न करावा असे युधिष्ठिराचे मत होते हा प्रसंग समरसपणे पाहणाऱ्या प्रेक्षकांचा भीमाला पूर्ण पाठिंबा होता हे उघड होते याउलट युधिष्ठिराची पूर्णतः अप्रासंगिक प्रतिक्रिया पाहून प्रेक्षकांच्या मनात त्याच्याविषयी जराही सहानुभूती नव्हती हे नाटक होते कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांनी लिहिलेले कीचकवध याच गाजलेल्या नाटकाची आज आपण ओळख करून घेणार आहोत ग्रंथयात्रेच्या या सोळाव्या भागात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत अण्णासाहेब किर्लोस्करांनी मराठी संगीत नाटकाचा पाया घातला आणि खाडीलकरांच्या काळात त्याचा उत्कर्ष आणि हळूहळू लय झाला शिवाय खाडीलकरांनी जुन्या पौराणिक आख्यानांना समकालीन राजनैतिक संदर्भ जोडले आणि त्यावर उभारलेले नाटक समाजाला जागृत करण्याचे एक साधन म्हणून वापरले नाट्यलेखनाबरोबरच खाडिलकरांनी केसरी मराठा लोकमान्य आणि नवाकाळ या वृत्तपत्रांचे संपादनही केले केसरीत असताना ते लोकमान्य टिळकांचे आघाडीचे सहकारी होते किंबहुना त्यांच्या आणि टिळकांच्या लेखनशैलीत इतके साधर्म्य होते की एखादा अग्रलेख हा टिळकांनी लिहिला आहे का खाडिलकरांनी हे वाचकांना कधीच समजत नसे खाडिलकरांनी लिहिलेल्या एका अग्रलेखामुळे टिळकांना राजद्रोहाची शिक्षा होऊन सहा महिने मंडालेच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते केसरीत असतानाच खाडीलकरांनी नेपाळमध्ये जाऊन भारतीय क्रांतीकारांसाठी शस्त्रांचा कारखाना काढण्याचा केला टिळकांच्या ज्वलंत विचारसरणीचे प्रतिबिंब आपल्याला कीचक कीचक या नाटकात दिसून येते वरवर पाहता हे नाटक महाभारतातील किचकवधाच्या आख्यानावर आधारित दिसते पांडव अज्ञातवासाच्या काळात मत्स्य देशाचा राजा विराट याच्या राजवाड्यात राहत राजवाड या असताना विराटाचं सेनापती कीचक द्रौपदीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचं शासन म्हणून भीम त्याचा वध करतो अशी कथा महाभारतात येते खाडीलकरांनी या नाटकाच्याद्वारे त्या काळच्या ब्रिटिशांविरुद्ध चाललेल्या स्वातंत्र्य लढ्याचे चित्र या नाटकात रंगवले हे संपूर्ण नाटकच एक रूपक म्हणून त्यांनी योजले कीचकाचा द्रौपदीचे शीलहरण करण्याचा प्रयत्न हे ब्रिटिशांच्या भारतातील अत्याचारी धोरणांचे प्रतीक झाले कीचक म्हणजे तेव्हाचा व्हाईस रॉय लॉर्ड कर्झन द्रौपदी म्हणजे भारतमाता भीम म्हणजे जहाल राष्ट्रवादी आणि हा मवाळ प्रतीक झाला कीचकाचे पात्र खाडीलकरांनी कर्झनच्या प्रतिमेवरच बेतले होते त्याच्या तोंडचे संवाद देखील लॉर्ड कर्झनच्या कुप्रसिद्ध वचनांवर आधारित होते कीचकाची पत्नी रत्नप्रभा जेव्हा त्याला सैरंद्रीचा नाद सोडून देण्याची विनंती करते तेव्हा जो संवाद घडतो त्यातून राज्यकर्ते स्वतःला किती श्रेष्ठ हो, आणि जनतेला किती कसपटासमान लेखत हे खाडीलकर दाखवून देतात हा संवाद पहा रत्नप्रभा विनंती इतकीच आहे त्या सैरंद्रीचा नाद सोडावा किचक का सैरंद्रीला मी नाटकशाळेत आणली तर त्यात तुझे काय नुकसान झाले इतके आणखी नाटकशाळेत पडले आहेत त्यात ती पडून राहील रत्नप्रभा नाही सैरंद्रीचा नाद सोडल्याचे वचन आपल्यापासून घेतल्याशिवाय मी राहणार नाही दिलेच पाहिजे वचन रत्नप्रभे इतकी वर्षे माझा स्वभाव तुला माहीत असून सैरंध्रीचा तुझ्यासारख्या निरुपम अप्सरेला मत्सर वाटावा हे आश्चर्य आहे रत्नप्रभा मी मत्सर बुद्धीने आपणाशी विनंती करीत नाही आपल्या नाटकशाळेत राहण्यास जर सैरंध्री मनापासून कबूल नाही तर तिच्यावर जुलूम करण्यात आपणासारख्या वीरांना काय पुरुषार्थ आहे आज चार पाच दिवस ती एकसारखी रडत असते म्हणे महाराज पुरुष जुलूम करू लागले म्हणजे पतिव्रतेचे मन कसे दुःखाने होरपळून जाते याची कल्पना पुरुषांना कधीही करता यावयाची नाही बायकांच्याच जन्माला जावे तेव्हा त्यांच्या तसल्या दुःखाची कल्पना करता येईल महाराज माझे मन आपणावरचे कधीही ढळावयाचे नाही हे आपणास पक्के माहीत आहे तेव्हा सैरंद्रीच्या आजच्या स्थितीत मी आहे असे मनात आणा म्हणजे आपल्याला व मला असल्या अपमानाने किती दुःख होईल हे आपल्या ध्यानात येईल माझी इतकीच विनंती आहे की दुसऱ्याच्या बायकोवर जुलूम करणे हे आपण आजपर्यंत मिळवलेल्या नावलौकिकास काळीमा आणणारे आहे किचक रत्नप्रभे तुझे म्हणणे बरोबर आहे पण तू एक गोष्ट विसरते आहेस आम्ही राज्यकर्ते आहोत आणि सैरंद्री आमच्या ताटाखालचे मांजर आहे तेव्हा जो न्याय तुला लागू तो सैरंद्रीला लागू करता कामा नये राज्य करते ते राज्य करते आणि दास ते दास हा भेद नेहमी लक्षात ठेवला पाहिजे त्या काळी जनमानसात खदखदत असलेला ब्रिटिशांच्या वरचा राग आणि असंतोष आपल्याला द्रौपदी आणि भीम यांच्या संवादांमध्ये दिसतो कीचकाने सैरंद्रीला आपल्या नाटकशाळेत बोलावल्यावर देखील युधिष्ठिराला गप्प बसलेले पाहून द्रौपदी म्हणते महाराज आपण शांतीप्रमाचे सागर आहात तेव्हा जुलूम करणाऱ्यांच्या लाथा सर्वांनी शांतपणे खाव्या असे आपणास वाटते ते ठीकच आहे शिवाय वनवास संपल्यानंतर हल्लीच्या अज्ञातवासात दुसऱ्याच्या दुःखाची अटकळच आपणास करता येईनाशी झाली आहे आपणास राज्यसभेत बसावयास मिळते केवळ धर्म अधर्माच्या वादविवादात राजा आपली सल्ला मसलत विचारून दोन पैसे फेकतो एवढ्यावरच संतुष्ट होऊन इंद्रप्रस्थाच्या सिंहासनाच्या मालकांनी खुद्द आपल्या बायकोला परक्यांची वाईट रीतीने दासी होण्यास सांगावे याहून पांडवांना लज्जास्पद गोष्ट कोणची गुलामगिरीत काही दिवस गेल्याने गुलामगिरीतच मजा वाटू लागते याचे उदाहरण म्हणून विराट नगरीतील पांडवांच्या वर्तनाकडे आपल्या पुत्रपौत्रांनी बोटे नये असे तरी आपण वागले पाहिजे आणि अंमलाखाली इतरांना तुच्छ लेखणारा इतरांच्या हक्काची पर्वा न करणारा किचक आणि नीतिमत्ता व कर्तव्य पालन करणारे द्रौपदीचे रक्षण करण्यासाठी धडपडणारे पांडव यांच्या विरोधाभासात्मक चित्रणातून खाडीलकर भारतीयांचे शोषण करणारे इंग्रजी सत्तेचे स्वरूप प्रभावीपणे उलगडून दाखवतात प्रेक्षकांच्या मनात इंग्रजांविरुद्ध प्रक्षोभ निर्माण करण्यासाठी एका पौराणिक खलनायकाचा ते कौशल्याने उपयोग करून घेतात खाडिलकरांचे संवाद आणि या नाटकात त्यांनी वापरलेली भाषा सुद्धा अतिशय स्वाभाविक आहे विशेषत महाराणी सुदेशणा किचकाची राणी रत्नप्रभा द्रौपदी दासी सौदामिनी अशा विविध स्तरातील स्त्रियांच्या तोंडी त्या काळची स्त्रियांच्या तोंडची आणि त्यांच्या स्तराला शोभेल अशी भाषा ते वापरतात नाटकातील संवाद आणि विचारप्रणाली प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खाडीलकरांनी कशी वापरली हे आपल्याला प्रोफेसर निशिकांत मिरजकर कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचं किचकवादी नाटक अनेक दृष्टींनी अत्यंत अपूर्व असं आहे त्या नाटकामध्ये त्यांनी पहिल्यांदाच राजकीय रूपक रचलेला आहे बंगालच्या फाळणीमुळं जो जनप्रक्षोभ निर्माण झालेला होता त्या त्या नाटका ते सूत्र घेऊन या नाटकाची रचना केलेली आहे त्यांनी खाडीलकरांनी या नाटकामध्ये जी पात्र आहेत त्या पात्रांची भाषा ही अत्यंत स्वाभाविक अशी आहे मुख्य म्हणजे या ब्रिटिश सिद्धपाक आणखी विद्याधर यांचा जो संवाद दुसऱ्या अंकामध्ये आहे त्याच्यामध्ये त्या नाटकातून ब्रिटिशांच्या सत्तेविरुद्ध विरुद्ध, ब्रिटिशांच्या सत्तेसाठी लांगुल चालन करणारे आणि नोकरी मिळावी आपल्याला यासाठी हरत प्रयत्न करणारे असे जे लोक आहेत त्यांचं चित्र त्यांनी रंगवलेलं आहे या नाटकातून या दोघांची भाषा ही अत्यंत अशी सुंदर अशी आहे स्वाभाविक अशी आहे आणि त्यातून या नाटकातून या नाटकामध्ये ब्रिटिशांच्या हांजी हांजी करणारे ब्रिटिशांची हांजी हांजी करणारे जे लोक आहेत त्यांचं चित्रण त्यांनी फार सुंदर रीतीनं केलेलं आहे दुसरं म्हणजे या नाटकातून जी स्त्रियांच्या तोंडची भाषा आहे स्त्री पात्रांची भाषा आहे ती सुद्धा अत्यंत स्वाभाविक अशी आहे नैसर्गिक अशी आहे आणि त्यातून या विशेषतः पहिल्या अंकामध्ये राणी सुदेशणा आणि सैरंद्री यांच्यातला जो संवाद आहे संवाद संवादिनी यांच्यातला जो संवाद आहे तो अत्यंत स्वाभाविक असा आहे आणि त्यातून या नाटकातून स्त्रियांची भाषा कशी आहे याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे याच त्यांनी प्रत्यंतर दिलेलं आहे फार सुंदर अशा तऱ्हेनं हे नाटक त्यांनी रंगवलेलं आहे मुख्य म्हणजे या नाटकामध्ये अत्यंत नाट्यमय असे प्रसंग आहेत या ना, ना, नाट्यमयतेला खरोखर सलाम केला पाहिजे इतकं हे रंगवलेलं आहे असे ना, ना, नाट नाटक हे सुंदर आहे आणि नाट्य गुणांचा त्याच्यामध्ये सगळा आविर्भाव झालेला आहे असं म्हणायला हरकत या तरेचा, तरेचा नाही या नाटकातून कोणत्याही तऱ्हेचा अशा तऱ्हेचा दोष असा आपल्याला दिसून दिसत नाही आणि सर्व गुण संपन्न असं हे नाटक आहे असं म्हणायला हरकत नाही मराठीतलं ते हे एक अत्यंत प्रभावी असं नाटक जे नाटकात ज्या नाटकातून अं भाषा नाट्य आणि संवाद यांचं एक स्वाभाव सुंदर असं मिश्रण त्यां त्यातून केलेलं आहे असं आपल्याला दिसत या नाटकामध्ये कोणत्याही तऱ्हेनं काही दोष नाही हे महत्वाचं आहे आणि ते मी अधोरेखित करतो पुन्हा पुन्हा या नाटकाला फार सुंदर अशा तऱ्हेनं प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला आणि हे प्रेक्षकांनी ना ना हे नाटक उचलून धरलं याच कारण तेच आहे असं आपल्याला निश्चितपणानं सांगता येईल कोणत्याही तऱ्हेनं या नाटकामध्ये काही दोष नाही आणि निर्दोष असं हे नाटक सुंदर असं नाटक या खाडीलकरांनी आपल्याला सादर केलेलं आहे असं म्हणायला हरकत अशाच एका प्रयोगाला प्रेक्षकांमध्ये हजर होता ब्रिटिश पत्रकार इग्नेशियस व्हॅलेंटाईन चेरोल रंगमंचावर स्वतःच्या सामर्थ्याने उद्दाम झालेला कीचक द्रौपदीला पाहून हे उद्गार काढतो बरी दृष्टीस पडली आता हिला अशी माझ्या महालाकडे ओढून नेतो जाते कुठे आता पहिल्या दिवशी मी हिला ओढून न्यावयाची गय केली तिथेच चुकले या दासदासींना उठल्या बसल्या लाथा मारीत असले पाहिजे माझी सर्व अनुकीचकांना आज्ञा आहे दासदासींशी केव्हाही एक क्षणभर गोडी गुलाबीने बोलू नका उठता लाथ आणि बसता बुक्की असे जर यांना वागवले नाही तर लगेच आम्हा कीचक अनुकीचकांच्या बरोबरीचे आपण आहो असे यांना वाटते आणि आमच्या मिजाशी यांच्या डोळ्यात खुपून आमची सत्ता यांना जुलमाची भासू लागते असेच केले पाहिजे हिच्या मुस्क्या बांधून हिला भर रस्त्यातून फर फर ओढीत महालाकडे नेली पाहिजे रंगमंचावर घडणाऱ्या या प्रसंगापेक्षा चिरोलचे लक्ष सभागृहात घडणाऱ्या नाट्यावर खेळले होते प्रेक्षकांमधील पुरुषांना आलेली किचकाची चीड आणि बायकांची द्रौपदीला असलेली सहानुभूती त्याला स्पष्ट दिसत होती युधिष्ठिराच्या मवाळ धोरणाविषयीची नापसंती आणि भीमाच्या आवेशपूर्ण प्रतिकाराचे व कीचकाच्या वधाचे प्रेक्षकांनी केलेले समर्थन त्याला अस्वस्थ करीत होते एकोणीसशे दहा साली चिरोलने भारतीय असंतोष इंडियन अनरेस्ट नावाचे पुस्तक लिहिले त्यात त्याने कीचकवध नाटकाचे कथानक आणि त्याचे रूपकात्मक स्वरूप उकलून दाखवले त्याच्या मते जॉन मॉर्ले या ब्रिटिश संपादकाने जहाल राष्ट्रवाद्यांच्या भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या आत्मविश्वासाचा जो उपहास केला होता त्याला हे नाटक एक समर्पक उत्तर होते चिरोल पुढे लिहितो की ज्या ज्या ब्रिटिश अधिकाऱ्याने हे नाटक पाहिलं असेल त्याला नाटक चालू असतानाची प्रेक्षकांची उत्तेजित प्रतिक्रिया चांगली लक्षात राहिली असेल किचकमध्ये नाटक जेव्हा रंगमंचावर आलं तेव्हा भारतात सर्वत्र प्रक्षोभाचं वातावरण होतं गव्हर्नर जनरल लॉर्ड कर्झनच्या प्रस्तावामुळे नुकतीच बंगालची फाळणी झाली होती त्याच्या निषेधार्थ बंगालमध्ये आणि नंतर पुण्यातही बॉम्बस्फोट झाले होते आदल्याच वर्षी नाशिकच्या विजयानंद थिएटरमध्ये कलेक्टर जॅक्सनचा खून झाला होता हा असंतोष भडकवणाऱ्या वृत्तपत्रांवर ब्रिटिश सरकारची बारीक नजर होती याच सुमारास ब्रिटिश सत्तेविरुद्ध भारतात उसळलेल्या क्रांतीवीरांच्या संघर्षाला थोपवण्यासाठी ब्रिटिश सरकार वृत्तपत्र विरोधी कायदा लागू करण्याचा विचार करीत होते त्याच्या समर्थनार्थ सरकारने किंकेड या ब्रिटिश न्यायाधीशाला भारतीय वृत्तपत्रांच्या चळवळीवर लेख लिहिण्याची विनंती केली लि। किंकेडने टाइम्समध्ये चार लेख लिहिले त्यापैकी एका लेखात त्याने कीचकवध हे नाटक कसं लोकांना ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंड करण्याचं प्रोत्साहन देत आहे याचं वर्णन केलं किंकेडचा हा लेख टाइम्स ऑफ इंडिया आणि बॉम्बे गॅझेटमध्ये पुन्हा प्रकाशित करण्यात आला लंडन टाइम्सने या नाटकाविरुद्ध एक प्रक्षुब्ध लेख छापला त्यात खाडीलकर हे अत्यंत खतरनाक आतंकवादी आहेत आणि या नाटकातून ते क्रांतीवीरांना ब्रिटिश अधिकाऱ्यांना मारून टाकण्याची चिथावणी देत आहेत असं म्हटलं होतं या सर्वाचा परिणाम होऊन जानेवारी एकोणीसशे दहामध्ये किचकवध नाटकावर बंदी घातली गेली नाटकाच्या पुस्तकाच्या सर्व प्रती जप्त करण्यात आल्या त्यानंतर सोळा वर्षांनी महाराष्ट्र नाटक कंपनीने केलेल्या अर्जावरून ही बंदी उठवण्यात आली परंतु तोपर्यंत भारतातील ब्रिटिश सत्तेच्या विरोधाचे स्वरूप पूर्ण पालटून गेले होते एकोणीसशे सव्वीसपासून या नाटकाचे प्रयोग पुन्हा सुरू झाले परंतु आता पूर्वीप्रमाणे भीमाच्या तोंडच्या संवादांना टाळ्या न पडता युधिष्ठिराच्या संवादांना टाळ्या पडू लागल्या लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की टिळकांच्या निधनानंतर खाडिलकरांनी महात्मा गांधींची मवाळ राजनीती आत्मसात केली त्यासाठी त्यांनी लोकमान्य या वृत्तपत्राच्या संपादक पदाचा राजीनामा दिला आणि नवा काळ हे दैनिक सुरू केले त्यातील अग्रलेखांमधून त्यांनी गांधींच्या धोरणाचे समर्थन केले या बदललेल्या परिस्थितीत अर्थातच किचकवद नाटकाचा पूर्वीसारखा प्रभाव पडेनासा झाला परंतु सुरुवातीच्या प्रयोगाच्या काळात या नाटकाने जी खळबळ माजवली त्यामुळे मराठी साहित्याच्या प्रवासात हे नाटक महत्त्वाचे ठरले समकालीन सामाजिक आणि राजनैतिक परिस्थितीचे पडसाद साहित्यात कसे पडतात आणि साहित्य त्या परिस्थितीला कसे वळण देते याचे हे उत्तम उदाहरण आहे या महत्त्वाच्या नाटकासंबंधी तुमच्या मित्रमैत्रिणींना सांगण्यासाठी हा भाग लाईक आणि शेअर करा मराठीतील अशाच शंभर महत्त्वाच्या पुस्तकांची ओळख करून घेण्यासाठी हे चॅनल विनामूल्य सबस्क्राईब करा आणि दर शुक्रवारी संध्याकाळी नवीन भाग अवश्य पहा भेटूया पुढच्या शुक्रवारी एका निसर्गप्रेमी कवीची कविता ऐकायला तोपर्यंत वाचत रहा